काही दिवसांपूर्वी आपल्या नाशिक शहरामध्ये ड्रग्सच्या संदर्भामध्ये काही गोष्टी समोर आल्या, या संदर्भामध्ये कारवाया झाल्या आणि म्हणून आज आम्ही नाशिकचे लोकप्रतिनिधी, प्रशासनाचे अधिकारी, विविध शैक्षणिक संस्थांचे पदाधिकारी, वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे संबंधित अधिकारी यांची एक बैठक या ठिकाणी संपन्न केली। सर्वप्रथम तर जे काही ड्रग्सच्या संदर्भातल्या घटना आहेत त्या घटनांची सखोल चौकशी करून त्याच्या मुळापर्यंत जाऊन जे कोण प्रमुख असतील, सूत्रधार असतील, त्यांचे पाठीराखे असतील त्यांच्यापर्यंत जाऊन याची सखोल चौकशी करणं, त्यांच्यावर कठोर कारवाई करणं, हा पण चर्चा आज या ठिकाणी संपन्न झालेली आहे। या ड्रग्सच्या संदर्भामध्ये याच्या पाठीमागे कोण आहे का, कोणाचे लागेबांधे आहेत का, कोणाचा वरदहस्त आहे का, याची पण चौकशी करण्याची सूचना करण्यात आलेली आहे। पाठीमागच्या काळामध्ये जे काही या संदर्भातल्या माफियांना कोण बाबा फोन करतो आहे, त्यांना वाचवण्याचं काम करतो आहे, पुण्याकडे पण कोणी त्यांना काही सुविधा दिली, तर याही संदर्भामध्ये सखोल चौकशी करण्याची सूचना करण्यात आलेली आहे। अनेक चांगल्या सूचना आजच्या बैठकीतनं पुढे आल्या आणि त्याच्यातनं एक निर्णय आज मी घोषित करतो। या संदर्भामध्ये एक स्वतंत्र कक्ष स्थापन केला जाईल। सामान्य नागरिकांना सुद्धा जर आपल्याला या संबंधात आणि इतरही गुन्हेगारीच्या संदर्भामध्ये काही माहिती जर द्यायची असेल तर हेल्पलाईन खबर ही त्याचा नंबर आहे 6262256363 62 62 25 63 63 व्हॉट्सअप नंबर आहे नाशिक शहराच्या साठी 82 63 99 80 62। जे कोण माहिती देतील त्यांचं नाव, त्यांचं नंबर, ही सर्व गोपनीयता ठेवली जाईल। 26 चर्चा केल्याच्या नंतर या सर्व विषयांच्या संदर्भामध्ये फील्डवर, ग्राउंडवर वेगवेगळे जे काही प्रशासन आहेत, पोलीस प्रशासन असेल, फूड अँड ड्रग्ज असेल आणि इतरही डिपार्टमेंट्स, याचं रिफ्लेक्शन दिसलं पाहिजे आणि म्हणून 8 दिवसाच्या आत असले जे कोण या संबंधित लोक असतील, गुन्हेगार असतील, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची सूचना आजच्या बैठकीमध्ये निर्णय झालेला आहे। शाळा कॉलेजेसच्या आवारामध्ये
कुठे कॉफी शॉप, काही शाळा सुटण्याच्या वेळेस शाळेशी कॉलेजशी संबंधित नसलेली टवाळखोर लोक तिकडे गोंधळ घालतात. तर त्या कालावधीमध्ये त्या त्या क्षेत्राचे संबंधित पोलीस अधिकारी तिथं पोलीस कर्मचारी अधिकाऱ्यांची नेमणूक करतील आणि शाळा सुटताना या संदर्भातलं ते सर्व नियोजन काळजी घेतील. काही ठिकाणी हुक्का पार्लर किंवा अशा ज्या काही बाबी आढळून आल्या तर ताबडतोबीने त्याच्यावरही कारवाई करण्याचा निर्णय आज त्या ठिकाणी झालेला आहे. मी सर्व नागरिकांना विनंती आवाहन करीन की आपल्याला जर काही बाबी अशा निदर्शनास आल्या तर आत्ताच जे काही हेल्पलाईन खबरचा नंबर दिलेला आहे, जो काही व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, याच्यावर आपण आपली सूचना आपली माहिती त्या ठिकाणी द्यावी असं मी आपल्याला माध्यमातून विनंती आवाहन करतो. या सर्व गोष्टींची पाळेमुळे खोदून काढण्याचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये झालेला आहे. सर्व लोकप्रतिनिधींनी आपण सर्वांनी मिळून अपेक्षा व्यक्त केलेली की 8 दिवसाच्या आत याचं रिफ्लेक्शन दिसलं पाहिजे. जर हे दृश्य स्वरूपात दिसून आलं नाही तर ज्याच्या कार्यक्षेत्रामध्ये हे अवैध धंदे चालू आहेत, चुकीचं काम चालू आहे, त्या क्षेत्रातले संबंधित विभागांचे अधिकारी त्याला जबाबदार धरले जातील. आणि शासनाकडे आम्ही त्यांच्यावर कारवाईची मागणी करणार. बाकी इतरही अनेक मुद्द्यांवर आज चर्चा संपन्न झालेली आहे. मला वाटतं की आपण सगळेजण इकडे आहोत, पाठीमागच्या काळाचं कोण समर्थन करतो अशातला भाग नाही. म्हटलं तर ड्रग्ज असेल किंवा इतरही गुन्हेगारी एक प्रकारचं आपल्या राज्याच्या विरोधात देशाच्या विरोधात म्हटलं तर देशद्रोहाचा हा विषय आहे आणि म्हणून या विषयामध्ये बिलकुल कॉम्प्रोमाइज नाही. ठीक आहे, या पाठीमागच्या काळात झालंय तर त्याचं पण कोण समर्थन करणार नाही. आणि मी पहिलेच सांगितलं की जे काही प्रकार झालेले आहेत त्याच्या मुळाशी जाऊन अगदी मग कोणी कोणाला फोन केलेले आहेत का त्याच्याही खोलापर्यंत जाऊन, आणि माझी तर आपल्या माध्यमातून विनंती आवाहन आहे, ज्यांच्याकडे या संदर्भातली काही माहिती असेल आणि त्यांना ज्या चौकशी एजन्सीवर विश्वास असेल त्यांना पण ते दिलं तरी त्याचं स्वागत राहील, त्याप्रमाणे संबंधित चौकशी त्याचं चौकशी करून कारवाई करेल. त्याही मुद्द्यावर इथे चर्चा झालेली आहे. मी चर्चा करताना आपल्याला सांगतो, पालकमंत्र्याने जरी याच्यात हस्तक्षेप केला, पालकमंत्र्याने काय फोन केलेला आहे, त्याची पण चौकशी करायची. दादा, इकडे दोन व्हॉट्सअप नंबर, एक कॉलिंग नंबर आहे,
आणि त्याच्यासोबतच आणखी समजा आपलं टपाल पोस्ट विभाग या माध्यमातून पण आपण तक्रार देऊ शकता. व्हॉट्सअप नंबर एक कॉलिंग नंबर आहे, आमदार लोकप्रतिनिधी स्वतः फोन करून पोलिसांना सांगतात तरी कारवाई होत नाही, मात्र हे हेल्पलाईन नंबरचा किती फायदा होईल? मला वाटतं की आपण होईल या अपेक्षेने पुढे जाऊ. कॉलेज कॅम्पस समिती जी आहे ती स्थापन करावी अशीही मागणी काही प्राध्यापकांनी, त्याचाही निर्णय आज आम्ही केलेला आहे. त्या संबंधित कॉलेजचे विद्यार्थ्यांचे पालक, विद्यार्थी प्रतिनिधी, संस्थेचे प्रतिनिधी, त्या विभागातील पोलीस अधिकारी, आज आम्ही विनंती आवाहन केलेलं आहे आणि त्या समित्या गठीत करण्याचं सूचना केलेली आहे. मला वाटतं की लोकशाही प्रक्रियेमध्ये ज्याला त्याला ज्याचं त्याचं मनोगत मांडण्याचा अधिकार आहे, काही त्याच्यामध्ये दुमत असण्याचं काही कारण नाही. फक्त ते करताना मी आता काही त्या विषयावर बोलू इच्छित नाही. अगदी आता 8 दिवसाचं मुदत आपली ठरलेली आहे, नाहीतर वरिष्ठ पातळीपर्यंत जर बाबा काही याच्यात सुधारणा झाली नाही तर वरिष्ठ पातळीवर आम्ही हे सगळं कळू, गरज पडली तर आम्ही पण मोठा मोर्चा कडू. पालकमंत्र्यांनी बैठक बोलली असं देखील बोललं जातं. बघा, आपण सर्वजण साक्षीला आहोत. पाठीमागच्या काळामध्ये काही कॉलेजच्या कॅम्पसमध्ये हाणामाऱ्या, काही खुनाचे पण घटना झाल्या होत्या. त्याही काळामध्ये आपण अशा बैठका घेतल्या. आता हा विषय पाठीमागच्या काळामध्ये काही बाबा हुक्का पार्लर, तदनंतर ती कुत्ता गोली, याही संदर्भामध्ये आपण संबंधित डिपार्टमेंटची चर्चा विनिमय करून कारवाई करत होतो. परंतु आता ज्या पद्धतीने आपल्या नाशिकच्या नावाला गालबोट लागायला घेतलेला आहे, आणि मी अतिशय नम्रतेने सांगतो, हा आपल्या सगळ्यांच्या प्रतिष्ठेचा विषय आहे. आणि याच्यामध्ये मी सांगितलं की पालकमंत्र्याचा जरी सहभाग असेल, कोणाला बाबा याला पाठीशी घाला, याला अमुक अमुक मदत करा, आणि त्या दिवशी पण मी बोलताना सांगितलं की मी फोन करताना माझ्याच फोनवरून करेल असं पण काय नाही, मी तुमचा पण फोन घेईल, त्या फोनवरनं मी करेल. तर त्याची पण चौकशी करा. आणि सगळ्या जगाला माहिती आहे मी राजकारण आणू इच्छित नाही, कोणाचे काय बॅकग्राऊंड्स आहेत, कोणाच्या काय पोटात दुखतंय हे सग. परंतु आज मी ते विषय इकडे आणू इच्छित नाही. केवळ पोलीस प्रशासन असतील किंवा जिल्हा प्रशासनाचे अधिकारी होते, खरं तर फूड अँड ड्रग्स सारखा विभाग आहे, असे अनेक वेगवेगळे विभाग आहे, तर त्यांची देखील ही जबाबदारी आहे की हे सगळं रोखण्यासाठी त्यांनी पुढाकार घ्यावा, त्यांच्या विभागाकडनं कुठली कारवाई केली जाते. म्हणून मी आता तेच सांगितलं, पोलीस प्रशासन तर प्रमुख आहेच, परंतु मग फूड अँड ड्रग्ज असेल. आता एखाद्या ठिकाणी आता हा पण सूचना आली की तो कारखाना किंवा ते काही जे कार्य जिकडे ते केमिकल्स वगैरे जे काही होते ते कुठून उपलब्ध होतात, कोणतं डिपार्टमेंट त्याला जबाबदार आहे, त्याच्या पण मुळाशी जाण्याची गरज आहे. आज MIDC ला पण सूचना आम्ही केलेली आहे. बघा, स्टाफ अपुरा असेल मी काही नाही बोलत नाही, परंतु दैनंदिन जीवनामध्ये आपण कामकाज करीत असताना कोणत्या गोष्टीला प्राधान्यक्रम द्यायचं ते आपण ठरवू शकतो ना. आज प्रधानमंत्री महोदय आपल्या भारताचं नेतृत्व करीत असताना जगाच्या पाठीवर भारताचं नेतृत्व करतायत,
मुख्यमंत्री महोदय राज्य सांभाळून देश पातळीवर महाराष्ट्राचं नाव करतायत, उपमुख्यमंत्री महोदय करतायत, मग त्या अधिकाऱ्यांच्या समोर चार कामं जरी असतील तर कोणत्या कामाला प्राधान्य दिलं पाहिजे ते करू शकतो ना आपण. पहिली गोष्ट तर पाठीमागच्या काळातलं जे काही घटनाक्रम आहे त्याच्या मुळाशी जाऊन त्याची पाळंमुळं खोदून काढली पाहिजे, हा पहिला भाग. आणि हे जे काही पसरलेलं आहे मी या गोष्टीचं बिलकुल समर्थन करत नाही, परंतु ते काही काल परवाच अचानक आलंय आणि फक्त नाशिकलाच हा विषय आहे असं पण मी काही या गोष्टीचं समर्थन करत नाही. परंतु जिथे कुठे असं जर हे इलिगल बाबी असतील तर त्याच्यावर कठोर कारवाई पोलिसिंग रस्त्यावर दिसलं पाहिजे. आता जर कॉलेजच्या समोर कोण टवाळखोर तिकडे धिंगाणा करत असेल तर काही गोष्टी पोलीस प्रशासन करू शकतंय ना. बिलकुल या सर्व इलिगल गोष्टींवर कठोर कारवाई केली जाईल. आणि येणाऱ्या मी तेच बोलतो, वारंवार बोलतो की 8 दिवसात जर याच्या प्रतिक्रिया आपल्याला दिसून आल्या नाहीत तर कायद्याच्या चौकटीत आपण पुढचं टप्पा करू. प्राध्यापकांनी या ठिकाणी नाराजी व्यक्त करताना त्रंबक रोडचा विषय काढला. नाशिक त्रंबक रोडवर मोठ्या प्रमाणात लॉजिंग आणि हॉटेल्स आहे, त्या ठिकाणी अवैध प्रकार चालतो. तो या ठिकाणून जाणाऱ्या प्रवाशांना असेल नाशिककरांना लाजिरवाणा असा सगळा प्रकार आहे. मोठ्या प्रमाणात लॉजिंग झाले, सगळं अवैध पद्धतीने त्या ठिकाणी ते काम सुरू आहे. मला वाटतं की इलिगल गोष्टी जेव्हा आपण बोलतो तर त्याच्यामध्ये हे सगळे प्रकार आले, अगदी गुटख्यापासून सगळ्या गोष्टी आल्या. आपण गुटख्याचं सांगताय मात्र सर्रासपणे टपऱ्या ते पण गुटखे विकले जात आहे. ते पण रॅकेट आहे, एक टपरीवर 5-10 रुपयाला मिळतो. ती किंमत जरी शुल्लक असली तरी देखील ते जिल्ह्यामध्ये येण्याचं प्रमाण जे आहे त्याचा व्यवहार जो आहे तो शेकडो कोटी रुपयांचा आहे. त्याच्यामुळे हा सगळा अनधिकृत प्रकार उघडकीस आणायचा असेल तर इतर यंत्रणा देखील आपल्याला कार्यान्वित करावं लागते. ते त्या गुटखा असेल आता हे सिगरेट हे सगळ्या मुद्द्यांवर आज चर्चा झालेली आहे. तुमचा मुद्दा अतिशय रास्त आहे आणि म्हणून आता ताईंनी सांगितलं ते तर आमदार पण नव्हते, ते नगरसेविका होते, त्या काळातल्या पण काही घटना त्यांनी समोर ठेवल्या आणि मी ते पण बोलतो. आता ते कुत्ता गोली बोलतो ना आपण, तर त्याचं तर मी मागच्या 10-11 वर्षापासून म्हणजे मेडिकल स्टोअर्स आणि त्या माध्यमातून ते जे काही होत आहे ट्रान्झॅक्शन, मालेगावची गोष्ट सांगतो, त्यासाठी मी गेल्या 10 वर्षांपासून लढतो आहे. आणि आता याच्यातनं जे अडिक झालेले आहेत त्यांना पण बाबा पर्यायी काय, त्याच्यातनं बाहेर काढण्यासाठी पण काय करावं लागेल त्याही विषयावर आज चर्चा झाली. कॉलेजच्या तिथे CCTV लावून जे असे टवाळखोर गुंडागर्दी करणारे छेडछाड करणारे आणि शहराच्याही प्रमुख चौकांमध्ये पण याचं आणखी डिटेलिंगमध्ये जाऊन त्याच्यावर नियंत्रण करण्याचं ठरलेलं आहे. नाही, आज बोलवताना सगळ्यांना आम्ही बोलवलेलं आहे आणि
सर्व संस्था चालक प्राचार्य आता दोन लोक कमी अधिक आले असेल परंतु बऱ्यापैकी सगळ्यांनी अतिशय सकारात्मक सूचना पण दिल्या आणि सकारात्मक प्रतिसाद देण्याचा पण निर्णय झालेला आहे. आपल्या माहितीत जे पर्टिक्युलर असेल तर त्याच्यावर तुम्ही आम्हाला सांगा, ताबडतोब कारवाई करू. मला वाटतं की आता सीपी साहेब पण ग्रामीण ओव्हरस्टेड नाही आहेत. आपण जो मुद्दा उपस्थित केला ओव्हरस्टेड नाही, परंतु नायजेरियन लोक तिकडे आहेत शिक्षणाच्या. हा, जर आपण सांगतात त्या पद्धतीने तिकडे ड्रग्स किंवा या गोष्टी चालत असतील, कोण नायजेरियन असू दे कोण इथला असू दे, त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल. ऑलरेडी या संदर्भातलं बंधन आहे. पाठीमागच्या काळामध्ये 10 वाजेपर्यंतची याची वेळ ठरलेली होती. आपल्यासारख्यांच्याच अनेक काही मित्रांच्या पण सूचना आल्या की बाबा त्याला 10 वाजेची वेळ 11 वाजेपर्यंत किमान भोजनाची जिथे व्यवस्था आहे अशी 11 वाजेपर्यंत सुरू ठेवावे आणि त्याप्रमाणे मग ते 11 वाजेपर्यंतचं वेळ देण्यात आलेली आहे. मला वाटतं की या सगळ्याच गोष्टी काही म्हणजे आजच्या बैठकीत सार्वजनिक नव्हत्या. शासन पातळीवरनं ऑलरेडी या संदर्भातलं गंभीर नोंद घेण्यात आलेली आहे. वरिष्ठ अधिकारी या संदर्भामध्ये लक्ष घालून आहेत आणि ते तर होईलच, परंतु आता सर्व लोकप्रतिनिधी असतील, संस्था चालक असतील, काही सामान्य प्रतिनिधी पण लोक पण होते, त्यांच्या काय सूचना आहेत त्या ऐकून घेऊन याच्यातनं मार्गक्रमण करणं यासाठी आजची ही बैठक होती. ठीक आहे. पाणी वाटपा संदर्भात आज बैठक होणार आहे. नाशिकचं पाणी मराठवाडा जायकवाडीला पाणी जाईल, आपली तयारी आहे का मुळात पाणी देण्यासाठी, आपल्याकडे एवढं आहे का? मला वाटतं की पाठीमागच्या काळामध्ये आपली चर्चा या संदर्भातली झालेली आहे. आपण सर्वजण चिंतेत आहोत, आहे ते पाणी जपून कसं वापरता येईल. 4 बैठका झाल्या आपल्या आणि शासन पातळीवरचं जे काही धोरण आहे, टॉप प्रायोरिटी आहे पिण्याचं पाणी, गुरांच्यासाठी लागणारं पिण्यासाठी पाणी आणि मग सिंचन असेल, उद्योग असेल, तर जी नेमकी पाण्याची आकडेवारी बघून या क्षणाला मला बोलणं काही उचित नाही. आत्ताच आम्ही आहे ते पाणी कसं जपून वापरता येईल, ते पाणी कसं पुरवता येईल याच्यासाठी 4 बैठका झालेल्या आहेत. आम्ही विनंती आवाहन करतो आहोत सगळ्या नागरिकांना, आपणच होते सगळेजण. माझी आपल्याला पण सगळ्यांना विनंती आव्हान आहे, हा विषय आपण सगळे मिळून गंभीरपणे घेऊया. हा काही बाबा कोण व्यक्ती कोण पक्ष कोण लोकप्रतिनिधी याच्या पलीकडचा हा विषय आहे. एक प्रकारे मी तर समजतो की देशद्रोह आहे, तर ह्या पातळीवरनं गंभीरपणे घेऊन आपण याला सामोरं जाऊ. आता मोर्चा वगैरे तुम्ही काय प्रश्न विचारत होते, तर मोर्चा शिवसेना पक्ष पण काढणार आहे. लोकशाही प्रक्रियेमध्ये ज्याला त्याला अधिकार आहेत, फक्त आता आज जबाबदार खुर्चीमध्ये असल्याच्या नंतर जबाबदारीने वागलं पाहिजे.
म्हणून नाही अतिशय गंभीर बाब आहे. मला वाटतं की आपण तक्रार दिलेली आहे. नाही ठीक आहे, त्याचं पोलीस प्रशासन गंभीरपणे घेईल आणि कारवाई करेल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.